राज्यातील विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक आणि 1 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे औरंगाबाद नागपूर या पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झालंय. यापैकी धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल देखील लागलाय. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले अमरीश पटेल विजयी झालेत. पटेल यांची भाजपामधून काँग्रेस झालेले अभिजित पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान अमरीश पटेल विरोधकांचे 115 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपचे 199 तर महाविकास आघाडीचे 213 मतदान केलं होतं. काँग्रेसच्या किमान 57 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झालं असून काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना 98 मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे तर 4 मतं बाद झाली आहेत. महाविकास आघाडीची 213 मतं असतानाही पाटील यांना 98 मते मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळं महाविकास आघाडी आणि भाजपानं ताकद पणाला लावली होती. विधान परिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील. विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा पहिल्यांदाच समोरासमोर लढले आहेत.